Are the voice and screen clear? Yes, fine. So write this down and reply in the chat box, clear and return. What is the final value? 30 into E upon 100, option number 4. Option number 4. 30 into E upon 100. Write it down and reply in the chat box. What is the concept? The concept is very simple. Main sail is given, means VAB is given. Okay. Point A, voltage of point A is equal to voltage of point X because they are directly joined. No current through the galvanometer means no potential difference. No difference means same potential. So potential of point B equal to potential of point Y. A's a potential equal to X's a potential. B's a potential equal to Y's a potential. He doga equal at, he doga equal at. So this subtraction equal to this subtraction. So VA minus VP manje VAP is equal to VX minus VY manje VXY. So VAP is equal to VXY. But between X and Y, what is there? Voltage or EMF? X and Y madhe voltage hai ki EMF hai. Cell madhe current gela tar voltage nahi gela tar EMF. Sir galvanometer madhe nahi gela. Manje tu ikadna ala pan nasnar hai. Karan itna jayasathi itna current yaylaach paijel hota. Par nahi ala. म्हणजे या दोन पॉइंट मध्ये काय असणार ईएमएफ असणार व्होल्टेज नाही VXY ला काय लिहिणार मी ईएमएफ आणि VAP ला काय लिहिणार VXY ला ईएमएफ आणि VAP ला काय लिहिणार VAB / LAB पोटेंशियल ड्रॉप फॉर युनिट लेंथ इनटू तुमची लेंथ VAP इज इक्वल टू VAB / LAB इनटू LAP ओके E / 100 इनटू 30 इज इक्वल टू E1 सो 30 इनटू E / 100 असं उत्तर आलं VAB ला E सबस्टिट्यूट केलं LAB ला 100 हे सेंटीमीटर मध्ये आहे मग हे पण सेंटीमीटर मध्ये दोघी या दोन्ही लेंथ ओके या दोन्ही लेंथ कसे टाका सेंटीमीटर मध्ये टाका नाउ रिप्लाय इन द चैट बॉक्स क्लियर एंड रिटर्न CW राइट इट डाउन एंड लेट मी सेलचा ईएमएफ इंटरनल रेजिस्टन्स सेलचा इंटरनल रेजिस्टन्स उगाच दिला होता ठीक आहे असू दे नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7 बघा क्वेश्चन नंबर 7 बघा क्वेश्चन नंबर 7 मध्ये काय दिले द थर्मो ईएमएफ ओके टेम्परेचर मुळे डेव्हलप होणारा ईएमएफ थर्मो ईएमएफ ऑफ अ थर्मोकपल थर्मोकपल नावाचे एक डिव्हाइस आहे एक इंस्ट्रूमेंट आहे जे काय करतं टेम्परेचर त्याच्या दोन जंक्शन मध्ये जर टेम्परेचर डिफरन्स असेल तर ते तर ते त्या दोन जंक्शन मध्ये पोटेंशियल डिफरन्स पण तयार करतं ठीक आहे द थर्मो ईएमएफ ऑफ अ थर्मोकपल इज 25 मायक्रो व्होल्ट पर डिग्री सेल्सियस सो त्याला कसं लिहायचं डेल्टा व्ही अपॉन डेल्टा थीटा ओके पोटेंशियल डिफरन्स पर डिग्री डिफरन्स इन टेम्परेचर पोटेंशियल डिफरन्स per degree difference in temperature okay potential difference in potential upon difference in temperature kiwa change in potential upon change in temperature between the two junctions te kiti dile tani 25 micro volt per degree celsius the micro sa 10 raised to minus 6 lihava lagel as per the need okay at room temperature theek hai a galvanometer of 40 ohm resistance गॅल्व्हनोमीटरचा रेजिस्टन्स किती लिहूयात 40 ओहम कॅपेबल ऑफ डिटेक्टिंग अ करंट ऍज लो ऍज मिनिमम किती करंट तो मेजर करू शकतो मिनिमम करंट तो 10^5 एम्पियर मेजर करू शकतो ओके सो त्याला मिनिमम करंट किती मेजर करता येतो 10^-5 एम्पियर ऍक्च्युली तो स्मॉलेस्ट पॉसिबल चेंज इन करंट किती मेजर करू शकतो असं त्याचं मीनिंग आहे त्याला लिहिताना कसं लिहायला पाहिजे डेल्टा आय जी मिनिमम करंट म्हणजे ऍक्च्युअली किती करंट डिटेक्ट करता येतो करंट जेव्हा 10^-5 एम्पियर नी चेंज होतो तेव्हाच त्याला तो डिटेक्ट करता येतो ओके त्याची जी सेन्सिटिव्हिटी आहे ओके फाईन म्हणजे गॅल्व्हनोमीटर मधल्या चेंज इन करंटची मिनिमम पॉसिबल व्हॅल्यू किती दिली आहे
इन रेस टू माइनस फाइव एम्पियर दिया है. एक वेगळा टाइपचा क्वेश्चन है, पहिल्यांदा ऑब्जर्व करा कसा सॉल्व करायचा आहे. सेम क्वेश्चन आला की एज इट इज मेथड फॉलो करा. इज कनेक्टेड विथ द थर्मोकपल. आता हा गॅल्व्हनोमीटर काय केला, थर्मोकपलला कनेक्ट केला, ठीक आहे. सो हे एक आपल्याकडे डिवाइस आहे म्हणूयात आपण थर्मोकपल. जसे इथे एक जंक्शन आहे, इथे एक जंक्शन आहे, या दोन जंक्शन मध्ये टेम्परेचर डिफरन्स असला की या दोन जंक्शन मध्ये पोटेन्शियल डिफरन्स पण येतो, आणि याच्या अक्रॉस काय केलेलं आहे आपण, एक गॅल्व्हनोमीटर कनेक्ट केलेला आहे. फाईन, पुढं हा गॅल्व्हनोमीटर काय करतो, करंट तुम्हाला दाखवतो. ओके, स्मॉलेस्ट पॉसिबल चेंज इन करंट तो किती दाखवू शकतो, 10⁻⁵ A. सो दिस गॅल्व्हनोमीटर इज कनेक्टेड विथ द थर्मोकपल. ओके, द स्मॉलेस्ट टेम्परेचर डिफरन्स दॅट कॅन बी डिटेक्टेड बाय दिस सिस्टीम इज. ओके, सो हा जो काय गॅल्व्हनोमीटर आहे, हा गॅल्व्हनोमीटर स्मॉलेस्ट किती टेम्परेचर डिफरन्स, टेम्परेचरला लिहूयात थीटा, टेम्परेचर डिफरन्स डेल्टा थीटा. ओके, या दोन जंक्शन मधलं टेम्परेचर समजा, टेम्परेचर डिफरन्स समजा बदलला, कितीने बदलला, डेल्टा थीटाने बदलला. सो डेल्टा थीटाची मिनिमम पॉसिबल व्हॅल्यू किती असेल, चेंज इन टेम्परेचर, जो डिटेक्टेबल चेंज इन टेम्परेचर आहे तो मिनिमम पॉसिबल किती आहे असं त्यांनी विचारलंय. एक सिंपल थॉट लिहायचा, हे जे काही इक्वेशन आहे ते पहिल्यांदा ऍज इट इज लिहायचं. ओके, डेल्टा व्ही अपॉन डेल्टा थीटाची एक पर्टिक्युलर व्हॅल्यू त्यांनी दिली आहे, इट इज 25 मायक्रो होल्ड पर डिग्री सेल्सियस. ओके, ठीक आहे, मायक्रो होल्डचा मायक्रो फक्त लिहा, होल्ड पर डिग्री सेल्सियस असा युनिट आहे. दिस डेल्टा व्ही अपॉन डेल्टा थीटा, डेल्टा व्ही म्हणजे काय, या दोन पॉइंट मधलं पोटेन्शियल डिफरन्स. पण सर तेच पोटेन्शियल डिफरन्स या गॅल्व्हनोमीटरच्या पण अक्रॉस आहे. ओके, म्हणजे काय करता येते, हा जो काय पोटेन्शियल डिफरन्स आहे, हा जो काय पोटेन्शियल डिफरन्स आहे, हा आपल्याला असा पण लिहिता येतोय, दॅट पोटेन्शियल डिफरन्स इज नथिंग बट पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस गॅल्व्हनोमीटर. ओके, डिवाइडेड बाय सेम टेम्परेचर डिफरन्स, जे काय टेम्परेचर डिफरन्स आहे या दोन पॉइंट्स मध्ये ते ऍज इट इज. ओके, इज इक्वल टू 25 मायक्रो, मायक्रोला 10⁻⁶ नंतर सबस्टिट्यूट करूया. ओके, आता जेव्हा गॅल्व्हनोमीटर मधला करंट, ओके, करंट चेंज हा मिनिमम पॉसिबल असेल, गॅल्व्हनोमीटर मधला करंट चेंज हा जेव्हा मिनिमम पॉसिबल असेल, स्मॉलेस्ट चेंज इन करंट असेल, तेव्हा इथं स्मॉलेस्ट पॉसिबल चेंज इन व्होल्टेज होईल. जेव्हा इथं स्मॉलेस्ट पॉसिबल चेंज इन व्होल्टेज होईल, तेव्हा चेंज इन टेम्परेचर पण स्मॉलेस्ट पॉसिबल असेल. ओके, म्हणजे मला फक्त म्हणायचं असं आहे, जेव्हा व्होल्टेज अक्रॉस गॅल्व्हनोमीटर ची व्हॅल्यू मिनिमम असेल, चेंज इन टेम्परेचर जेव्हा मिनिमम पॉसिबल चेंज इन टेम्परेचर इथं जेव्हा होईल, तेव्हा चेंज इन टेम्परेचर पण मिनिमम झाला असेल आणि गॅल्व्हनोमीटर मधला करंट चेंज पण मिनिमम पॉसिबल असेल. फाईन, सगळीकडे मीन मीन असं सफिक्स ऍड करा, इज इक्वल टू 2.5 मायक्रो. आता चेंज इन व्होल्टेज अक्रॉस गॅल्व्हनोमीटर, व्ही इज इक्वल टू आय आर, डेल्टा व्ही इज इक्वल टू डेल्टा आय इन टू आर. सो व्हॉट इज डेल्टा व्ही जी, डेल्टा आय जी इन टू जी, जी तर कॉन्स्टंट आहे ना, चेंज इन व्होल्टेज, चेंज इन करंट इन टू रेझिस्टन्स ऑफ गॅल्व्हनोमीटर, पण सर मिनिमम व्हॅल्यू, सो राईट हिअर मिनिमम व्हॅल्यू, जी तर कॉन्स्टंट आहे, त्याला काय मिनिमम म्हणायची गरज नाही, डिवाइड बाय डेल्टा थीटा ची मिनिमम व्हॅल्यू इज इक्वल टू 2.5 मायक्रो. काय विचारलंय, मिनिमम चेंज इन टेम्परेचर विचारलं, पुट दिस ऑन द राईट हँड साईड. सो डेल्टा थीटा मिनिमम व्हॅल्यू, स्मॉलेस्ट पॉसिबल चेंज इन टेम्परेचर विच कॅन बी डिटेक्टेड इज, डेल्टा थीटा मिनिमम इज इक्वल टू दिस डेल्टा आय जी मिनिमम ऑन द लेफ्ट हँड साईड ॲज इट इज, इन टू रेझिस्टन्स ऑफ गॅल्व्हनोमीटर, डिवाइडेड बाय दिस 2.5 मायक्रो, 2.5 मायक्रो. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा, डेल्टा आय जी ची मिनिमम व्हॅल्यू किती आहे, डेल्टा आय जी ची मिनिमम व्हॅल्यू 10⁻⁵ A. पुट दी व्हॅल्यूज, 10⁻⁵ A इन टू जी, रेझिस्टन्स ऑफ गॅल्व्हनोमीटर, तो किती दिलाय त्यांनी, 40 ओहम दिलाय. ओके, स्क्रीनवरती दिसतोय तो 40 ओहम, कर्सर दाखवलाय. सो देअर 40 ओहम डिवाइडेड बाय 2.5 ऍज इट इज मायक्रो, मायक्रो मीन्स वॉट, 10⁻⁶. ओके, आता पुढे काय होते, -5 -6 म्हणजे 10⁻⁻¹. हे -1 वरती गेले की 10⁻⁷. हे 10⁻⁷ इंटू 40 झाले 400. 400 डिवाइडेड बाय 2.5. आय थिंक 2.5 नाही आहे, ते मी मिस्टेक केली, इट इज 25 मायक्रोव्होल्ट. ओके, माझी मिस्टेक झाली, आय शुड हॅव रिटन इट ॲज 25 मायक्रोव्होल्ट. सो इट इज 25 मायक्रो. ओके, मिस्टेक करेक्ट केली, सो लेट मी राईट हिअर 25.
So 400 divided by 25. Minimum possible change in temperature which can be detected is 400 upon 25. What is 100 upon 25? 4. 25 चौक 100 गुणिले 4. Okay. 400 ला काय लिहिता येते? 4 into 100. 100 upon 25 is 4. 4 into 4 is 16. So 16 degree Celsius is the smallest possible change in temperature which can be detected. Write it down and reply me in the chat box. Clear and written. जमलं का बघा? Yes, it is 16. Correct answer. समजून घेतला एक्झॅक्टली काय परफेक्ट तुम्हाला तो थर्मोकपल वगैरे इन्स्ट्रुमेंट काय असतं माहित असणं इथं गरजेचं नाही आहे. इथं आता कॉन्सेप्ट कुठल्या लागणार आहेत? गॅल्व्हनोमीटर, व्ही इज इक्वल टू आय आर आणि करंट इलेक्ट्रिसिटीचा कॉन्सेप्ट लागणार आहे, बाकी कुठल्या नाही. ओके, हा फक्त एक असं इन्स्ट्रुमेंट लक्षात ठेवा की थर्मोकपल नावाचं एक इन्स्ट्रुमेंट असतं त्याचे ज्याच्याकडे दोन जंक्शन असतात त्या दोन जंक्शन मध्ये टेम्परेचर डिफरन्स जेव्हा प्रोड्यूस होतो तेव्हा त्या दोन जंक्शन मध्ये पोटेन्शियल डिफरन्स जनरेट होतो. जेव्हा इथला पोटेन्शियल जेव्हा ह्या दोन जंक्शन मधलं टेम्परेचर चेंज होईल तेव्हा इथला पोटेन्शियल डिफरन्स पण चेंज होईल. हा पोटेन्शियल डिफरन्स चेंज झाला की या सर्किट मधला करंट चेंज होईल. पण मिनिमम करंट चेंज किती पाहिजे? एवढा तर पाहिजे तरच तो डिटेक्ट होतो. मिनिमम टेम्परेचर चेंज किती पाहिजे असं त्यांनी विचारलं. ठीक आहे, सगळ्या व्हॅल्यूज मिनिमम टाका. इथं मीन मीन असं होणार बघ. ही व्हॅल्यू त्यांनी ऑलरेडी दिलेली आहे. पण हे जे काय थर्मोकपलचं पोटेन्शियल डिफरन्स आहे ते अक्रॉस डायरेक्टली गॅल्व्हनोमीटरला ऍज इट इज लागलेलं आहे, मगच तर तो करंट फ्लो होणार. ओके, पुढे चला. क्वेश्चन नंबर 8. काय दिलंय बघूया. द निगेटिव्ह झेड एन पोल ऑफ डॅनियल सेल. डॅनियल सेल म्हणजे तुमचा झिंक आणि कॉपर वाला सेल. ओके, निगेटिव्ह झेड एन पोल. ओके, झिंक इज निगेटिव्ह. झेड एन काय दिलाय? निगेटिव्ह दिलाय. मग कॉपर काय असणार? डेफिनेटली पॉझिटिव्ह. पुढं, द निगेटिव्ह झेड एन पोल ऑफ द डॅनियल सेल सेंडिंग अ कॉन्स्टंट करंट थ्रू द सर्किट. ओके, करंट काय आहे? कॉन्स्टंट आहे. करंट काय आहे? कॉन्स्टंट आहे. फाईन. नेक्स्ट, डिक्रीजेस इन मास. त्या झेड एन पोलचं मास काय होतं? डिक्रीजेस इन मास बाय 0.13 ग्राम. ओके, सो मास डिपॉझिटेड ऑर कन्झ्युम, दोन्हीला एमच म्हणा. मास डिपॉझिटेड ऑर कन्झ्युम, मास ऑफ झेड एन डिपॉझिटेड किंवा कन्झ्युम, असंच होतं ना. सेलच्या एका टर्मिनलला मास डिपॉझिट होतं आणि एका टर्मिनलला मास लॉस होतं. सो मास डिपॉझिटेड ऑर कन्झ्युम इज इक्वल टू 0.13 ग्राम. ओके सर, 0.13 ग्राम. पुढं, इन 30 मिनिट्स. टाइम किती दिलाय? 30 मिनिट. ओके सर. नेक्स्ट, इफ इलेक्ट्रोकेमिकल इक्विव्हॅलंट ऑफ झिंक अँड कॉपर. इलेक्ट्रोकेमिकल इक्विव्हॅलंट, ई सी ई, शॉर्ट मध्ये त्याला झेड असं लिहितात. शॉर्ट मध्ये त्याचा सिम्बॉल काय आहे? झेड. इलेक्ट्रोकेमिकल इक्विव्हॅलंट ऑफ झिंक, झेड ऑफ झिंक. झेड ऑफ झिंक किती दिलाय? 32.5. ओके, ऍक्च्युली इलेक्ट्रोकेमिकल इक्विव्हॅलंट म्हणजे काय? किती मास डिपॉझिट होतं किंवा किंवा डिसिपेट होतं, संपतं, डिपॉझिट होतं किंवा डिसिपेट होतं, डिक्रीज होतं किंवा इन्क्रीज होतं असं म्हणूया. गिवन 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 इलेक्ट्रोडचं पर पर कुलोम्ब ऑफ चार्ज. ओके, म्हणजे ऍक्च्युली याचं युनिट यायला काय पाहिजे? एवढे ग्राम पर कुलोम, दीज मेनी ग्राम पर कुलोम. ओके, एक कुलोम चार्ज पास केल्यानंतर किती ना मास इन्क्रीज होतं किंवा डिक्रीज होतं त्याला म्हणतात इलेक्ट्रोकेमिकल इक्विव्हॅलंट. अगदी सिम्पल कॉन्सेप्ट आहे. त्याला काय म्हणायचं? झेड म्हणायचं. ओके, सो झेड इज बेसिकली ग्राम पर कुलोम मीन्स काय? मास डिपॉझिटेड ऑर कन्झ्युम, एकतर कन्झ्युम होईल किंवा डिपॉझिट होईल, पर युनिट चार्ज. सो झेड इज इक्वल टू क्यू बाय एम. ओके, चार्ज पास थ्रू द इलेक्ट्रोड क्यू, मास डिपॉझिटेड ऑर कन्झ्युम्ड ऑफ द इलेक्ट्रोड. इलेक्ट्रोडचं किती मास कन्झ्युम झालं किंवा डिपॉझिट झालं डिवाइडेड बाय इलेक्ट्रोड, इलेक्ट्रोडमधून किती चार्ज पास झाला, एवढी सिम्पल कॉन्सेप्ट आहे. झेड इज इक्वल टू एम अपॉन क्यू. ओके सर. नेक्स्ट, झिंकचा आपण इलेक्ट्रोकेमिकल इक्विव्हलंट लिहिला, झेड ऑफ झिंक लिहिला. अजून इन्फॉर्मेशन दिली आहे सर, झेड ऑफ कॉपर, झेड ऑफ सी यू. सिक्वेन्स चुकायचं नाही. द इलेक्ट्रोकेमिकल इक्विव्हलंट ऑफ झिंक अँड द कॉपर. कॉपरचं किती असणार? 31.5. ठीक आहे, 31.5. आता ते असलं पाहिजे ग्राम पर कुलोम. ठीक आहे, द इन्क्रीज इन द मास ऑफ द पॉझिटिव्ह कॉपर पोल. येस, एकाचं डिक्रीज व्हायला लागलंय. झिंकचं काय व्हायला लागलंय? डिक्रीज व्हायला लागलंय मास.
by some amount. मग कॉपर चं किती अमाउंट न मास इन्क्रीज होईल, मास डिपॉझिटेड ऑन द कॉपर इलेक्ट्रोड, मास ऑफ सी यू इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. ओके, एक सिम्पल कॉन्सेप्ट असते, एक सिम्पल कॉन्सेप्ट असते सेलमध्ये. पहिल्यांदा एवढा डेटा लिहून घ्या, जस्ट रिप्लाय मी सी डब्ल्यू, क्लिअर अँड रिटर्न. क्वेश्चन क्लिअर झालाय का बघा पहिल्यांदा, मग मी कॉन्सेप्ट सांगतो तुम्हाला. केमिस्ट्री मधला क्वेश्चन कसा फिजिक्स मध्ये सॉल्व्ह होतो बघा, करंट इलेक्ट्रिसिटी सांगतो तुम्हाला. गुड, क्लिअर अँड रिटर्न. क्वेश्चन कळाला आम्हाला, आता जरा सोल्युशन बघूया, आता जरा सोल्युशन बघूया. नेक्स्ट पेज वरती जातो, लिहून घेतला असेल तुम्ही. काय नाही, मास दिलेला आहे, टाइम दिलेला आहे, कॉन्स्टंट करंट सांगितलेला आहे, पहिल्याचा इलेक्ट्रोकेमिकल इक्विवलंट पहिल्याचा झेड दिलाय, पहिल्या इलेक्ट्रोडचा झेड दिलाय आणि दुसऱ्या इलेक्ट्रोडचा झेड दिलाय, मास पहिल्याचं मास डिपॉझिट झालेलं किंवा कन्झ्युम झालेलं दिलेलं आहे आणि दुसऱ्याचं डिपॉझिट किंवा कन्झ्युम विचारणार आहे. ठीक आहे, असाच एक टिपिकल क्वेश्चन आहे. फिजिक्स मध्ये आम्हाला एवढंच विचारतील, केमिस्ट्री मध्ये याच्यापेक्षा जे काही डिफरंट क्वेश्चन्स आहेत, इलेक्ट्रोकेमिस्ट्री नावाचा चॅप्टर असेल त्याच्यामध्ये तुम्हाला ते दिसतील. फिजिक्स मध्ये बेसिकली करंटशी रिलेटेड एवढाच क्वेश्चन असेल, ज्यात आता आपल्याला करंट कॉन्स्टंट ठेवायचा आहे. ठीक आहे, सिम्पल थॉट काय बघा, पहिल्यांदा झेडचा फॉर्म्युला काय, मास डिपॉझिटेड ऑर कन्झ्युम, डिपॉझिट विल किंवा कन्झ्युम पर युनिट चार्ज. सो पहिल्यांदा लिहायचं क्यू इज इक्वल टू सॉरी काय लिहू शकतोय आपण, आपल्याला काय करायचंय, झेड इज इक्वल टू एम अपॉन क्यू आहे. ठीक आहे, करंट कॉन्स्टंट दिलाय, सो काहीतरी करून गिवन डेटाला इक्वेशन मध्ये आणलं पाहिजे, करंटला इक्वेशन मध्ये आणलं पाहिजे. ओके, सो काय करावं लागणं, मासला ऍज इट इज लिहा, चार्जला करंट इन टू टाइम लिहा. सो करंट इक्वेशन मध्ये आणूया, जे कॉन्स्टंट आहे ते पहिल्यांदा इक्वेशन मध्ये आणूया. सो आता काय करता येईल, आता आपल्याला काय करता येईल, आता आपल्याला झेड वन लिहिता येईल, झेड टू लिहिता येईल, एम वन लिहिता येईल, एम टू लिहिता येईल. करंट तर सेम आहे, आय वन आय टू लिहायची गरज नाही, टाइम पण सेम आहे, आय वन आय टू लिहायची गरज नाही. मग सर करंट जर सेम असणार आहे, करंट आता त्यांनी सांगितलं आहे कॉन्स्टंट करंट आहे आणि एका इलेक्ट्रोड मधनं दुसऱ्या इलेक्ट्रोड मध्ये गेलेला चार्ज सेम असणारच आहे. ओके, सो एका इलेक्ट्रोडनं जेवढा चार्ज दिलाय तेवढा दुसऱ्याला ऍक्सेप्ट करावाच लागतो, दोन्हीमध्ये करंट तुम्ही असंही सेम घेतलाच असता. ओके, सो हा करंट सेम घेतला असता, टाइम सेमच दिलेला आहे. ओके, सो चार्ज पण आपल्याला सेम घेता येतोय. सो आपण काय केलं असतं, इवन आय टी इक्वेशन मध्ये नसतं आणलं तरी चाललं असतं, तुम्ही क्यू साठी इक्वेशन अरेंज केलं असतं तरी चाललं असतं. आता मी फॉर टाइम बिंग काय करतो, एम साठी इक्वेशन तुम्हाला अरेंज करून दाखवतो. एम इज इक्वल टू झेड आय टी. ओके, सो मग कधी कधी काय करतात, परीक्षेमध्ये झेड देतात, आय देतात, टी देतात आणि किती मास डिपॉझिट होईल किंवा किती मास कन्झ्युम होईल असं विचारतात. सो मास डिपॉझिटेड ऑर कन्झ्युम्ड ऑन द इलेक्ट्रोड इज झेड आय टी. झेड म्हणजे इलेक्ट्रोकेमिकल इक्विव्हॅलंट, त्याचं युनिट काय असतं, ग्राम पर कुलोम. एवढे ग्राम डिपॉझिट होतील किंवा कन्झ्युम होतील एक कुलोम चार्ज साठी, एक कुलोम चार्ज पास झाला. नेक्स्ट, सो आता मला काय करायचं आहे, आता मला माहित आहे क्यू कॉन्स्टंट आहे, आता मला माहित आहे क्यू कॉन्स्टंट आहे, चार्ज दोन्ही बद्दल सेम जाणार आहे कारण करंट सेम आहे आणि टाइम पण सेम आहे. सो चार्ज सेम आहे, सो चार्ज साठी इक्वेशन काय आहे ना, सर क्यू इज इक्वल टू एम अपॉन झेड, क्यू इज इक्वल टू एम अपॉन झेड. पण सर चार्ज सेम आहे ना, मग लिहा ना एम वन अपॉन झेड वन इज इक्वल टू एम टू अपॉन झेड टू, म्हणजे एम वन अपॉन झेड वन करून क्यू क्यू मिळवा, एम टू अपॉन झेड टू करून पण क्यू मिळवा कारण चार्ज सेम आहे. मग आता याला इक्वेट करूया, आता पहिल्याला कॉपर म्हणूया आणि दुसऱ्याला झिंक म्हणूया. ओके, व्हॅल्यूज टाका, मास ऑफ कॉपर विच इज डिपॉझिटेड दिलं इक्वेशन मध्ये 0.13 ग्राम, पुट हियर 0.13. त्यानंतर झेड ऑफ कॉपर, इलेक्ट्रोकेमिकल इक्विव्हॅलंट ऑफ कॉपर सिक्वेन्स बघायचा, झेड एम सी यू, सी यू चा आहे 31.5 इज इक्वल टू हा मास ऑफ झिंक विचारलंय ऍज इट इज ठेवा, डिवाइड बाय झेड ऑफ झिंक, इलेक्ट्रोकेमिकल इक्विव्हॅलंट ऑफ झिंक सिक्वेन्स बघा, झिंक चा किती आहे 32.5. ओके, implies that so mass deposited on the zinc electrode. I think mistake keli maji mistake zaleli ahe. Negative Zn pole of Daniell cell sending a constant current through the circuit decreases in mass by 0.13 gram. zinc consume mass dilela ahe ani copper cha vicharle, zinc cha mass dile ani copper cha vicharle. So mass of copper as it is ठेवा,
मास ऑफ कॉपर एज इट इज ठेवा, झिंकचं दिलंय 0.13 ग्राम, ठीक आहे, हे पण हे ग्राम मध्ये असेल तर हे पण ग्राम मध्ये येईल फायनल आन्सर आणि ऑप्शन्स पण ग्राम मध्येच आहेत. झेड ऑफ कॉपर, कॉपरचा झेड किती आहे 31.5 आणि झिंकचा किती आहे झेड 32.5. सिक्वेन्स चुकायचा नाही, ठीक आहे. सो मास ऑफ द कॉपर किती यायला लागले, दिस 31.5 ऑन दी राईट हँड साईड डिवाइड बाय 32.5 मल्टीप्लाइड बाय 0.30. आता एक्झॅक्ट कॅल्क्युलेशन करू नका, थांबा, एक्झॅक्ट कॅल्क्युलेशन करू नका, ऑप्शन बघा. मला सांगा दिस व्हॅल्यू विल बी लेस दॅन वन ऑर मोर दॅन वन. 31 आणि इथं खाली 32 आहे, 31.5 आणि 32.5 ही व्हॅल्यू लेस दॅन वन आहे. ही व्हॅल्यू जर लेस दॅन वन असेल तर सर ही कम्प्लीट मल्टिप्लिकेशन पण लेस दॅन 0.13 पाहिजे, कारण ही व्हॅल्यू लेस दॅन वन आहे आणि ही व्हॅल्यू 0.13 आहे. कुठल्याही व्हॅल्यूला लेस दॅन वन न मल्टिप्लाय केलं की त्या व्हॅल्यू पेक्षा कमी व्हॅल्यू येते. सो 0.13 इंटू लेस दॅन वन इज लेस दॅन 0.13. चेक करा कुठले कुठले ऑप्शन आहेत लेस दॅन 0.13. 0.18 मोठा आहे, 0.18 इज मोर, 0.12 इज लेस, 0.28 इज मोर. सो दिस इज मोर, दिस इज मोर, दिस इज मोर, एकच ऑप्शन आहे लेस. मी ऑप्शन 3 टिक करणार, कॅल्क्युलेशन करणार नाही. रिप्लाय मी इन द चॅट बॉक्स स्मॉल सी स्मॉल एन. एवढं स्मार्ट वर्क करायलाच पाहिजे. बोला, एक नवीन कॉन्सेप्ट समजली, क्वेश्चन पण समजला, एक स्मार्ट वर्क पण लक्षात आलं. रिप्लाय इन द चॅट बॉक्स क्लिअर अँड रिटन. कॉन्सेप्ट ऑफ इलेक्ट्रोकेमिकल इक्विव्हॅलंट, हाऊ टू यूज इन करंट इलेक्ट्रिसिटी. करंट कॉन्स्टंट दिला होता म्हणजे काय बदलणार नाहीये. टाइम तर 30 मिनिट दिलाय, तो पण फिक्स आहे. करंट फिक्स आहे, टाइम फिक्स आहे, चार्ज फ्लोन फिक्स असणार आहे. म्हणजे हा क्यू साठी इक्वेशन. मग पहिल्या इलेक्ट्रोड साठी, पहिल्या इलेक्ट्रोड मधनं गेलेला चार्ज इक्वल टू दुसऱ्या इलेक्ट्रोड मधनं गेलेला चार्ज. सो M1/Z1, M2/Z2 इक्वेट करून टाका. व्हॅल्यूज फक्त व्यवस्थित सबस्टिट्यूट करा. मी चुकीची केली होती सबस्टिट्यूशन, ती फक्त करेक्शन, व्यवस्थित नोटीस करा. फाईन सर, क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9 बघा. बघा क्वेश्चन नंबर 9 कसा सॉल्व करायचा आहे. क्वेश्चन नंबर 9, एन एमिटर रीड्स अप टू 1 एम्पियर. रीड्स अप टू म्हणजे काय, मॅक्सिमम करंट किती मेजर करू शकतो तो 1 एम्पियरचा करंट मेजर करू शकतो. इट्स इंटरनल रेझिस्टन्स इज 0.81 ओहम. त्या एमिटरचा जो काय रेझिस्टन्स आहे, इंटरनल म्हणू देत किंवा इन जनरल रेझिस्टन्स ऑफ एमिटर म्हणू देत, आर ए, दॅट इज गिव्हन एज 0.81 ओहम. टू इन्क्रीज द रेंज टू 10 एम्पियर. आता आम्हाला काय करायचं आहे, आम्हाला हा एमिटर जो आधी 1 एम्पियर मोजतोय किंवा एखादा गॅलनोमीटर देतील जो 1 एम्पियर मोजतोय त्याची रेंज वाढवायची आहे, किंवा आधीपासून एक एमिटर असेल तो काहीतरी 1 एम्पियर मोजतोय आणि त्याची रेंज वाढवायची आहे. टू इन्क्रीज द रेंज टू 10 एम्पियर. आता त्यांना मॅक्सिमम करंट किती मेजर करायचं आहे, 10 एम्पियर. द व्हॅल्यू ऑफ द रिक्वायर्ड शंट इज, ओके, ठीक आहे, एक एमिटर घ्या. हा मॅक्सिमम किती करंट मेजर करू शकतो, मॅक्सिमम 1 एम्पियर करंट मेजर करू शकतो. पण त्यांना किती पाहिजेल आहे, त्यांना पाहिजेल आहे 10 एम्पियर. मग काय करावं लागतं, ह्या एमिटरला एक शंट पॅरल मध्ये कनेक्ट करावा लागतो आणि मग आता जी सिस्टीम तयार होते ही सिस्टीम मॅक्सिमम करंट किती मेजर करू शकते, 10 एम्पियर. इथनं मॅक्सिमम आला, इकडं पण मॅक्सिममच जाईल आणि इकडं पण मॅक्सिममच जाईल. सो इकडं 10 एवढा मॅक्सिमम करंट आला की त्यातला 1 मॅक्सिमम इथं जाईल, रिमेनिंग 9 जो काय आहे तो इथं जाईल, ओके. सो हा एमिटर जो आधी 1 एम्पियर करंट मेजर करत होता त्याला पॅरल मध्ये शंट लावा, मग जी सिस्टीम तयार होते त्या सिस्टीमला काय करायचे, 10 एम्पियर मेजर करायचे. मग शंटची व्हॅल्यू किती, मग असतात का क्वेश्चन, व्होल्टेज अक्रॉस शंट इज इक्वल टू व्होल्टेज अक्रॉस एमिटर, कारण हे दोघं पॅरल मध्ये आहेत. सो व्ही इज इक्वल टू आय आर. व्ही इज इक्वल टू करंट किती, 9 एम्पियर इंटू रेझिस्टन्स ऑफ शंट इज इक्वल टू, परत तोच व्ही इज इक्वल टू आय इंटू आर. हा आय किती आहे, 1 एम्पियर. रेझिस्टन्स ऑफ एमिटर दिलेला आहे, ओके. सो व्हॉट इज टू बी फाउंड आउट फ्रॉम दिस इक्वेशन, फाइंड आउट दी व्हॅल्यू ऑफ शंट. 1 इंटू रेझिस्टन्स ऑफ एमिटर इज रेझिस्टन्स ऑफ एमिटर डिवाइडेड बाय 9 डिवाइडेड बाय 9. व्हॉट इज द रेझिस्टन्स ऑफ एमिटर, रेझिस्टन्स ऑफ एमिटर इज गिवन एज 0.81. दिसते इथं डेटा मध्ये काढले 0.81 ओहम. लिहा इथं 0.81 डिवाइडेड बाय 9. आता सिली मिस्टेक करू नका, 0.9 आन्सर लिहू नका. दिलं इथं 0.9, 0.9 येईल का आन्सर, नाही. पहिल्यांदा 0 ऍज इट इज, डॉट ऍज इट इज, 8 ला भाग जाणार नाही, 8 कॅनॉट बी डिवाइडेड बाय
9, so you have to take 81. So when 8 la bhag nahi gela, so 0, 81 upon 9 is 9, so 0.09 ohm. All the calculations are in SI unit. So this is the value of shunt S. SG value. Reply me in the chat box, clear and written. CW. Check kara question samajh laga, question number 9. Yes. Next question solve kariya, question number 10. Question number 10 kasa solve karayacha? आपण एक टिपिकल क्वेश्चन आहे, यात कन्फ्यूज व्हायचं नाही. दोन टाइपचे क्वेश्चन असतात, दोन्ही टाइपचे क्वेश्चन सांगेन मी तुम्हाला, चेक करा. क्वेश्चन नंबर 10, लेट अस सॉल्व द क्वेश्चन नंबर 10. द लेंथ ऑफ द गिवन सिलिंड्रिकल वायर इज इनक्रीज्ड बाय 100%. ओके, आता लेंथ 100% न इनक्रीज झाली, इनक्रीज्ड बाय 100%. नाउ इट विल बी, सो इट विल बिकम 200%. ओके, आधीची लेंथला जर इनिशियल लेंथला जर आपण 100 म्हटलं, आता याच्यामध्ये इनक्रीज ऑफ 100% आहे. इनक्रीज ऑफ 100% म्हणजे काय? फायनल लेंथ डबल असेल, 200% असेल फायनल लेंथ. सो लेट अस कॉल इनिशियल लेंथ एज एल, आणि त्या लेंथ मध्ये काय केली आहे? इनक्रीज केली आहे. लेंथ ऑफ द सिलिंड्रिकल वायर इज इनक्रीज्ड बाय 100%. 100% ने लेंथ इनक्रीज केली, फायनल लेंथ किती होणार? डबल होणार, बरोबर ना? ऑलरेडी असणारे 100 प्लस त्याच्यामध्ये अजून 100 ऍड झाले, सो 200 झाली. याचं मीनिंग काय? लेंथ इनक्रीज ही 100% आहे, म्हणजे फायनल लेंथ ही 200 असते किंवा ट्वाइस द लेंथ असणार. म्हणजे इथं वायर काय केली आहे? स्ट्रेच केली आहे. ओके, लेंथ इज इनक्रीज म्हटले, सेपरेट वायर घेतली आहे का? नाही, दोन केसेस असतात बघा. एक असतं वायरला ज्याच्यामध्ये स्ट्रेच केलं जातं, पहिली केस. आणि दुसरी केस असते डायरेक्टली दुसरी वायर घेतात. इथं डायरेक्टली दुसरी वायर घेतलेली नाही आहे, वायर स्ट्रेच केली आहे. सो ही कुठली कंडिशन आहे? स्ट्रेचिंग द वायर, वायरी कंडिशन आहे. ओके, सेपरेट वायर घेतलेली नाही आहे, वायर आहे ती वायर स्ट्रेच केलेली आहे. ओके, ड्यू टू द कॉन्सिक्वेंट डिक्रीज इन द डायमीटर, बरोबर. वायर जर तुम्ही स्ट्रेच केली तर त्याची रेडियस किंवा डायमीटर कमी होणारच की. ओके, वायर जर तुम्ही स्ट्रेच केली, लेंथ वाढणार पण डायमीटर कमी होणार, कारण व्हॉल्यूम तर कॉन्झर्व करायचं आहे. ड्यू टू द कॉन्सिक्वेंट डिक्रीज इन द डायमीटर ऑफ द डायमीटर, द चेंज इन द रेझिस्टन्स ऑफ द वायर विल बी, चेंज च पर्सेंटेज विचारलेलं आहे, रेझिस्टन्स किती पर्सेंट न चेंज होईल. चेंज इन लेंथ किती आहे? 100%. सो चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ इज इक्वल टू 100 पर, सेंट म्हणजे काय? 100 पर म्हणजे डिवाइड बाय, सेंट म्हणजे परत 100. सो चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ किती दिलाय? 100%. ओके, विचारलंय काय? चेंज इन रेजिस्टन्स डेल्टा आर अपॉन आर इन टू 100 ची व्हॅल्यू विचारली. पहिल्यांदा डेल्टा आर अपॉन आर काढूया आणि मग त्याला इन टू 100 करून पर्सेंटेज देऊया. ओके, फाईन. नाही, आपल्याला, हा बरोबर, पर्सेंटेज चेंज इन रेजिस्टन्स विचारलेला. डेल्टा आर अपॉन आर इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. मग काय करायचं? पहिल्यांदा लिहायचं रेजिस्टन्स आर इज इक्वल टू रो एल अपॉन ए. मला सांगा, नवीन वायर घेतली आहे, न्यू वायर, अनादर वायर घेतली आहे की स्ट्रेचिंग द वायरची केस आहे? स्ट्रेचिंग द वायरची केस आहे. जेव्हा जेव्हा स्ट्रेचिंग द वायरची केस असते तेव्हा तेव्हा जेव्हा लेंथ चेंज होते तेव्हा एरिया पण चेंज होतो. हा, नवीनच जर तुम्ही वायर घेतली असेल मग एरिया मे बी डबल एरिया घेऊ शकताय, हाफ एरिया घेऊ शकताय, ट्रिपल एरिया घेऊ शकताय, वन थर्ड एरिया घेऊ शकताय. काय, तुम्ही नवीनच वायर घ्यायला लागलाय ना, 2L एवढ्या लेंथची नवीनच वायर घ्यायला लागलाय, त्यावेळी एरिया काही पण असू शकतो. पण आता जेव्हा वायर आम्ही स्ट्रेच करत असतो तेव्हा एरिया किती येणार हे ऑलरेडी ठरलेलं आहे, कारण व्हॉल्यूम कॉन्झर्व व्हायलाच पाहिजे. सो आता लेंथचा डेटा त्यांनी दिलाय, म्हणजे एरियाला रिप्लेस करायचा आहे. सो ह्याला इक्वेशन 1 म्हणायचं, व्हॉल्यूम इज इक्वल टू एरिया इन टू लेंथ म्हणायचं, आणि एरियाची रिप्लेसमेंट काय काढायची? व्हॉल्यूम अपॉन लेंथ काढायची. एरियाची रिप्लेसमेंट काय करायची? व्हॉल्यूम अपॉन लेंथ. व्हॉल्यूम तर कॉन्स्टंट राहणार आहे. सो याला इक्वेशन 2 म्हणायचं. सो रेझिस्टन्स इज इक्वल टू रो लेंथला ऍज इट इज, आणि एरियाला लिहायचं व्हॉल्यूम अपॉन लेंथ. एरियाला काय लिहायचं? व्हॉल्यूम अपॉन लेंथ. सो व्हॉल्यूम अपॉन लेंथ. सो काय आन्सर होणार? रो ऍज इट इज, हा एल गेला वरती, एल स्क्वेअर अपॉन व्ही ऍज इट इज. ओके, अपॉन व्ही ऍज इट इज, रो एल स्क्वेअर अपॉन व्ही. आता याच्या पुढे काय करायचं? चेंज इन रेझिस्टन्स अपॉन ओरिजिनल रेझिस्टन्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. आता इथं काय डायरेक्टली अप्रॉक्सिमेशनचे रूल वापरायचे नाही. ओके, अप्रॉक्सिमेशनचे रूल वापरायचे नाहीत, कारण हे जे काही चेंज इन लेंथ आहेत हे स्मॉल चेंजेस नाही आहेत, 1% 2% असे नाही आहेत. चेंज इन लेंथ 100% आहे. तर त्या केसमध्ये काय करायचं?
फाइनल रेजिस्टन्स आर टू डिवाइड बाय इनिशियल रेजिस्टन्स आर वन इज इक्वल टू. आता मला सांगा इथं रो तर कॉन्स्टंट आहे, फॉरगेट अबाउट इट. व्ही पण कॉन्स्टंट आहे, व्हॉल्यूम पण कॉन्स्टंट आहे, ओके फॉरगेट अबाउट दॅट. वायरचा ओव्हरऑल व्हॉल्यूम कॉन्झर्व होणार आहे, रेजिस्टिव्हिटी रो मटेरियलची कॉन्स्टंट असणार आहे. सो आर प्रपोर्शनल टू एल स्क्वेअर झाला, काय झाला आर प्रपोर्शनल टू एल स्क्वेअर. सो आर टू अपॉन आर वन इज इक्वल टू एल टू अपॉन एल वन ब्रॅकेट स्क्वेअर. वॉट इज एल टू, वॉट इज फायनल लेंथ, इनिशियल लेंथ इज एल, लेंथ इज इन्क्रीज्ड बाय 100%. म्हणजे इन्क्रीज किती आहे, 100%ची इन्क्रीज आहे, 100%ची इन्क्रीज आहे. म्हणजे जेवढी ओरिजिनल लेंथ होती तेवढीच अजून इन्क्रीज आहे. म्हणजे फायनल लेंथ 2L झाली, फायनल लेंथ 2L झाली. सो इनिशियल फायनल लेंथ झाली 2L, इनिशियल लेंथ होती L, आणि त्या सगळ्याचा ब्रॅकेट स्क्वेअर. सो एल ला एल कॅन्सल, 2चा स्क्वेअर किती येणार, 4 येणार. सो फायनल व्हॅल्यू ऑफ रेझिस्टन्स आर टू किती झाली, फायनल व्हॅल्यू ऑफ रेझिस्टन्स झाली 4 times R1. ओके, पण सर आम्हाला फायनल व्हॅल्यू ऑफ रेझिस्टन्स नाही विचारली, आम्हाला काय विचारलंय, परसेंटेज चेंज इन द रेझिस्टन्स. ओके, सो परसेंटेज चेंज इन रेझिस्टन्स कसं करतात, चेंज अपॉन ओरिजिनल इंटू 100, चेंज अपॉन ओरिजिनल इंटू 100 करून परसेंटेज चेंज काढायचा. सो व्हॉट इज चेंज इन रेझिस्टन्स, फायनल मायनस इनिशियल अपॉन इनिशियल इंटू 100. व्हॉट इज द फायनल रेझिस्टन्स, इट इज 4 times R1. सो लिहा इथं 4 times R1, फायनल रेझिस्टन्स आर टू ला काय लिहिलं, 4 times R1 मायनस आर वन डिवाइडेड बाय आर वन इंटू 100 एवढे परसेंट. सो R1 कॉमन आणि कॅन्सल, 4 minus 1 3 आलं, 3 into 100 आन्सर काय आलं, 300 एवढे परसेंट. समजलं का बघा, ऑप्शन नंबर 4 येतोय. रिप्लाय इन द चॅट बॉक्स, राईट इट डाऊन, आय विल वेट, राईट इट डाऊन फर्स्ट अँड देन रिप्लाय इन द चॅट बॉक्स, क्लिअर अँड रिटन. फर्स्ट राईट इट डाऊन. क्लिअर, फाईन, ओके. सो 10 क्वेश्चन्स फ्रॉम दी पी वाय क्यूज ऑफ इलेक्ट्रिसिटी ऑल्सो वी हॅव सॉल्व नाऊ. ओके, इन द नेक्स्ट लेक्चर वी विल सॉल्व पी वाय क्यूज ऑफ नेक्स्ट चॅप्टर. ओके, सो इन दिस लेक्चर वी विल स्टॉप ॲट दिस पॉईंट. ओके, काही पर्टिक्युलर मेथड्स, पर्टिक्युलर टाईपचे पी वाय क्यूज आपण आतापर्यंत बघितलेले आहेत. ओके, तसे प्रत्येक चॅप्टरचे काही पर्टिक्युलर एम सी क्यूज आपण पहिल्यांदा बघून घेऊयात, पी वाय क्यूज बघून घेऊयात. ओके, fine, so in the next lecture we will solve the PYQs of next chapter. Okay, I will inform that on the group. Okay, chalo bye, let me end this lecture at this point.